आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपीस 20 वर्षाची सक्त मजुरी न्यायालयानं सुनावली आहे. अल्पवयीन पीडितेवर लैंगिक छळ, अत्याचार व नैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी आरोपी राजू प्रकाश पिंकू राजपूत वय 50 यास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या घटनेची हकीकत अशी की पीडिता ही अल्पवयीन असून घटनेदिवशी आजी घरासमोर अंगण झाडत असताना त्यावेळेस आरोपी हा त्या ठिकाणी येऊन पीडितेस दुकानात घेऊन जातो असे सांगून स्वतःच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक छळ व अत्याचार त्याने केला. याबाबत पीडितेच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास तत्कालीन शीतलकुमार कोल्हाळ यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी राजू राजपूत यांचे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश एस चन्नू यांनी पीडिता ही अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही आरोपीने पीडितेवर लैंगिक छळ, अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याचे साक्षी पुराव्याद्वारे न्यायालयाचे निदर्शनास आणले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले, तसेच आरोपीतर्फे आरोपी स्वतः व त्याची आई असे 2 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे पीडिता, पीडितेची आई, पीडितेची आजी, नेत्र साक्षीदार, पंच व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण होती. पीडिता ही अल्पवयीन असून ती न्यायालयात आरोपींनी केलेल्या अनैसर्गिक कृत्य, लैंगिक अत्याचारबाबत दिलेला जबाब, इतर साक्षीदार, पीडितेची वैद्यकीय तपासणी झालेली नसताना सुद्धा याबाबत सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश एस जन्नू यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश कविता डी शिरभाते यांनी आरोपी राजू राजपूत यास बाल लैंगिक अत्याचार कायदा नव्हे दोषी धरण्यात आलं आहे. या आरोपीस 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश जन्नू व ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट ए डी कुलकर्णी यांनी काम पाहिलं. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.